विषय मांडला आणि परत परत उच्चार केला बौद्ध समाज बौद्ध समाज बौद्ध समाज म्हणून आम्ही आज जिल्हा अधिकाऱ्यांना माननीय पोलीस अधीक्षकांना आणि सर्व शिक्षणातील सर्व पदाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं आणि सांगितलं की यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती ऍक्ट खाली तात्काळ गुन्हा दाखल व्हावा जेणेकरून हे समाज विकासक काम याच्या पुढे करणार नाही। नमस्कार, मी रवी कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रामध्ये। नॅशनल आवाजच्या खास रिपोर्ट मध्ये तुमचं स्वागत। जातीवाद काय आहे, जातीवादाचं मूळ आणि खोड काय, जातीवाद अशी कोणती भाकर आहे ती भाकर कोणत्याही चटणी सोबत खाल्ली जात नाही, जातीवादाचं मूळ कारण काय, जातीवाद कोणाच्या डोक्यात शिरतो, जातीवाद कोणत्या मनुच्या मनात शिरतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या बातमीत पाहणार आहोत। प्रथम तुम्ही राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय अण्णा भांबरे पत्रकार परिषदेत काय म्हणाले ऐका। आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था ही धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे। या संस्थेने 19 जुलैला पंचशील प्राथमिक शाळा हस्तांतर केली आणि 10 ऑगस्टला ती भामेरला स्थलांतर केली। परंतु गेल्या आता मागच्या आठवड्यात जी जिल्हा परिषदेची स्थायीची सभा झाली त्या सभेमध्ये जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन जिभाऊ दैते हर्षवर्धन शिवाजी दैते यांनी आमच्या शाळेला विरोध केला आणि सांगितलं की शाळेला 1 किलोमीटरचं अंतर होतं मग एवढी 50 किलोमीटर शाळा गेली कशी। तर त्या महाशया सदस्यांना माझं एक आव्हान आहे, त्यांनी पहिले सुप्रीम कोर्टचे निकाल वाचावे, हायकोर्टचे निकाल वाचावे की धार्मिक अल्पसंख्याक संस्थेला हे निकष लागू नाही। ते निकष सुमान्य सर्वोच्च न्यायालयाने शिथिल केलेले आहेत, त्याच्यानुसार शासनाने आपले हस्तांतर आणि स्थलांतर केलेले आहेत। फक्त धार्मिक भावना दोन समाजात तेढ निर्माण होईल, धार्मिक भावना दुखावतील आणि याच्यामध्ये वाद निर्माण होईल या शुद्ध हेतूने त्यांनी स्थायीमध्ये हा विषय मांडला आणि परत परत उच्चार केला बौद्ध समाज बौद्ध समाज बौद्ध समाज म्हणून आम्ही आज जिल्हा अधिकाऱ्यांना माननीय पोलीस अधीक्षकांना आणि सर्व शिक्षणातील सर्व पदाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं आणि सांगितलं की यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती ऍक्ट खाली तात्काळ गुन्हा दाखल व्हावा जेणेकरून हे समाज विकासक काम याच्या पुढे करणार नाही असे आम्ही प्रत्येक अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे जाहीर आवाहन केलेलं आहे। ऐकली बातमी आहे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील भामेर गावाची। या गावात राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे संचलित पंचशील प्राथमिक विद्या मंदिर भामेरी या शाळेचे वर्ग 1 ते 4 या शाळेचे हस्तांतरण संदर्भ क्रमांक 1 अन्वय व 2 अन्वय शासनाने बौद्ध तत्वज्ञान केंद्र धुळे संचलित पंचशील प्राथमिक विद्या मंदिर या शाळेचे हस्तांतरण दिनांक 19 जुलै 2021 रोजी शासनाचे आदेश काढण्यात आले, त्यानुसारच शासन निर्णय पारित केला असून त्यानुसार शाळेच्या शासनाच्या निर्णयान्वये हस्तांतरण झाले। विचार करा, सगळ्या गोष्टी एकदम बरोबर असताना सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर असताना मग मनोअभिमान सिद्ध असलेल्या लोकांच्या पोटात दुखण्याचं कारण काय। एखादा अनुसूचित जातीचा युवक शिक्षण क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात राजकारणात समाजकारणात पुढे जात असेल तर अशा मनुच्या पिल्लावळांच्या पोटात दुखणे सुरू होते, यालाच म्हणतात जातीवाद। यात शिवाजीराव दहिते 3 ते 4 वेळा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष राहिले यांना आशीर्वाद अंबरीशभाईंचा। अंबरीशभाईंचा बोट पकडून राजकारणात विविध पद भोगली, आता भाई काँग्रेस पक्ष सोडून बीजेपी मध्ये आले आणि भाई जिकडे तिकडे दहिते अशी व्याख्या झाली। म्हणून दहिते बापूंच्या मुलाला जिल्हा परिषदेचे सदस्य बनवले, जर का जिल्हा परिषदेमध्ये किडे पाडू सभापती पद राहिले असते तर नक्कीच हर्ष उल्हास नाही त्यांना पद उपभोगण्यास मिळाले असते, नशीब ते नाही। तुम्हाला वाईट वाटत असेल असे मी का म्हणतो, मी कुणाचा प्रवक्ता नाही, मला सत्य मानण्याची सवय आहे आणि ते जनतेपर्यंत पोहोचवणे हे माझे काम आहे। राहिला विषय पंचशील प्राथमिक विद्या मंदिर भांबेरचा,
संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पील किंवा जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। मग याच गावातील संजय अण्णा भामरे या संस्था चालकाने काय वाईट केले? पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण देण्याचं कार्य केले आहे, त्यांनी तिथे परमिट रूम बिअर बार उघडला का? त्यांनी तिथे मंदिर बांधली का? त्यांनी तिथे जुगाराचा अड्डा सुरू केला का? मग माझा सवाल हर्षवर्धन दैत्य तुम्हाला, जर का संजय अण्णा भामरे या संस्था चालकाने भामेर गावात परमिट रूम बिअर बार किंवा मंदिर उभारले असते किंवा जुगार किंवा जुगाराचा अड्डा सुरू केला असता, तर तुम्ही किंवा तुमचे पिताश्री त्या युवकाच्या खांद्यावर हात ठेवला असता व तुम्ही त्या युवकाला म्हणाले असते, काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला सांगा। परंतु त्या संजय अण्णा भामरे संस्था चालकाने मुलांचे भविष्य बनवण्याचा कारखाना सुरू केला, म्हणून तुम्ही तुमच्या डोक्यात आणि मनात जातीवादाचे चक्र सुरू केले आहे, यालाच म्हणतात जातीवाद। तुम्ही राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय अण्णा भामरे पत्रकार परिषदेत काय म्हणाले ऐका। हे आमचं जे संस्थेला नाव आहे ते राष्ट्रमाता महाराष्ट्राचे आराध्य दैवत राष्ट्रमाता जिजाऊच आहे, आणि राष्ट्रमाता आमच्या संस्थेची बदनामी म्हणजे आराध्य दैवत राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी झाली, आणि ही जी बदनामी आहे ही बदनामी आम्ही महाराष्ट्रात कधीही खपवून घेणार नाही। आणि तथाकथित जिल्हा परिषद सदस्यांचं हे बालिशपण आहे की त्यांनी पहिले कायदे वाचले पाहिजे। तुम्ही जर एवढ्या मोठ्या सभागृहात जर हे चॅलेंज करणार असाल तर पहिले तुम्हाला कायद्यांची माहिती असणे गरजेचं आहे। हर्षवर्धन साहेब, तुम्हाला माझा पुन्हा सवाल आहे, तुम्ही जिल्हा परिषदेच्या स्थायी सभेत विषय पटलावर नसताना ओढून ताणून पटलावर आणण्याचं कारण काय? आणि जर का आपल्या धुळे जिल्ह्यात अनेक संस्थानिक आहेत, उदाहरणार्थ आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे वगैरे वगैरे, यांची संस्था जर का भामेर गावात राहिली असती तर तुम्ही ओढून ताणून पटलावर विषय घेतला असता का? विचार करा, विचार करून सांगा, किंवा आज तुम्ही जो विरोध करत आहात तो विरोध केला असता का? याचं सर्व उत्तर एकच आहे, नाही केला असता। तुम्ही या संस्थेला का विरोध करत आहात माहिती आहे तुम्हाला? कारण ती संस्था एका विशिष्ट जातीच्या माणसाची आहे, कारण समाजाला चिकटलेली जात आणि अस्पृश्यता तुमच्या डोक्यातून जात नाही। देशाच्या घटनेमुळे कायद्याने जातीवाद नष्ट झाला हे काही अंशी खरे असले तरी, परंतु बलुतेदारांचा झालेलं उच्चाटन आणि समाजाचा बदललेला ढाचा, आर्थिक सुधारणाचा रेटा, यामुळे देशाची शारीरिक अस्पृश्यता नाहीशी झाली। पण प्रत्यक्षात समाज पुरुषांच्या तुमच्या सारख्यांच्या मनात मानसिकता अस्पृश्यता तशीच आहे। आजची पिढी उच्च शिक्षित झाली, मोठमोठ्या पगाराच्या पदांच्या नोकऱ्या व्यवसायात आली, पण मनातली जातीयता गेली का? याचं उत्तर नाईलाजानं नाही असंच द्यावं लागतं। उलट जातीयता अधिक घट्टपणे नवीन पिढीच्या मनात रुतून बसली आहे हे जाहीरपणे कोणी कबूल करणार नाही, पण वैयक्तिक जीवनात जात ही कटाक्षाने पाळली जात आहे हे सत्य आहे। आज तूर्तासितच थांबतो। तुम्हाला जर का व्हिडिओ आवडल्यास लाईक आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका। पण जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस केल्याशिवाय राहू नका, कारण नॅशनल आवाज व 85 आवाजचा प्रत्येक रिपोर्ट तुम्हाला पोहोचेल, आणि कमेंट केल्याशिवाय राहू नका। रवी तुम्हाला द्या परवानगी। नमस्कार।